हाय गाइस, तर आज आपण स्क्वेअर शेपचा केक बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की तो किती छान वाटत आहे आणि त्यावर जे फ्लावर आपण बनवलेले आहेत ते तर खूपच सुंदर वाटत आहेत आणि बिस्किट पण आपण वापरलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बास्केट नोजलने आपण डिझाईन काढलेली आहे आणि त्यावर आता जेंटच्या गोळ्या आपण सगळीकडे लावून घेऊया आणि आपली व्हिपक्रीम मी तुम्ही बघू शकता की सगळ्या केकवरती आपण लावून घेतलेली आहे गुलाबी कलरची। आता आपण जेमच्या गोळ्या लावलेल्या आहेत। तर आता जिथे आपल्याला जेमच्या गोळ्या लावल्या नाहीत असं वाटत आहे त्या ठिकाणी आपण जेमच्या गोळ्या लावून घेऊया। किती सुंदर अशा जेमच्या गोळ्या वाटत आहेत। आता आपण एक पाइपिंग बॅगमध्ये व्हिपक्रीम भरून घेणार आहोत। तर आता आपल्याला थोडंसं डिझाईन काढून घ्यायची आहे। तर पूर्ण केकला आपल्याला ही डिझाईन करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की ती किती छान वाटत आहे। तर हा मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे। आता तो आपण व्हिपक्रीम मध्ये टाकूया। आणि लगेचच तो आपण पाइपिंग बॅग मध्ये भरून घेऊया। तर आपण पाइपिंग बॅगला कलर टाकून घेणार आहोत हा ब्ल्यू। तर पाइपिंग बॅगमध्ये आपण क्रीम भरून घेऊया। तर छोटेसे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर असं ते वाटत आहे। आता फ्लावर काढून घेऊया। तर आता फ्लावर्स बनवून घेऊया। खूप सुंदर असे वाटतात हे फ्लावर तुम्ही बघू शकता। तर आता आपलं फ्लावर तयार आहे। आता हे आपण टाकून घेऊया केकवरती। तर आता आपण दुसरं फ्लावर बनवून घेऊया। तर आता फ्लावरवरती आपण स्प्रिंकल टाकून घेऊया म्हणजे ते खूपच सुंदर असे वाटतील। तर साईडने आपल्याला असे स्प्रिंकल टाकून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूनी। बघू शकता ते किती छान वाटत आहेत। खूप सोपा असा केक आहे आणि खूप सुंदर असा तो दिसतो। फ्लावर पण खूप सुंदर असे वाटत आहेत। तर आता बिस्किट ठेवून घेऊया। बिस्किटमुळे पण ते खूपच सुंदर असं वाटणार आहे तुम्ही बघू शकता। तर आपला केक तयार आहे आणि खूपच सुंदर असा तो वाटत आहे आणि त्यावर जे बिस्किट आपण ठेवलेले आहेत ते तर खूपच सुंदर असे वाटत आहेत। जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।